नमस्कार, मी विनोद तिचा सागर या मराठी न्यूज चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत। सर्वप्रथम तिचा सागरच्या असंख्य प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। पाहूया आजच्या फटाफट बुलेटिन। तासगाव तालुक्यातील संजय पाटील समर्थकांची गुंडगिरी पुन्हा एकदा सवाट्यावर आली असून खासदार समर्थक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आरवडे गावचे राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित सरपंच युवराज पाटील यांना बेदम मारहाण केली आहे। या घटनेने तासगाव तालुक्यात खळबळ उडाली असून खासदार समर्थकांच्या या गुंडगिरीचा सर्वत्र निषेध होत आहे। अकोल्यात एसटी संपात सहभागी झालेल्या एसटी वाहकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे। एकनाथ विठ्ठल वाघचौरे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे। विठ्ठल हे एसटी आगारात वाहक पदावर कार्यरत होते। ते 52 वर्षांचे होते। आंदोलन सुरू असतानाच हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला। एसटी संपकाळात अवाजवी भाडे आकारल्यास त्या खासगी वाहनांवर कारवाई केली जाणार असून प्रवास काळात खासगी वाहनांनी नियमांचे पालन केलेच पाहिजे, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करावी लागेल असा इशारा सांगलीचे अपर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी दिला आहे। देव आला द्यायला आणि ओटी नाही घ्यायला असा प्रकार एसटी कामगारांच्या बाबतीत घडला असून ज्या काळात एसटीला हमखास उत्पन्न मिळते त्या ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी संप केल्याने संतापाची भावना व्यक्त होत आहे। सणासुदीच्या काळातच एसटी कर्मचाऱ्यांनी संप केल्याने ग्रामीण भागात जाणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत। यामुळे ऐन सणात लोकांवर घरात बसण्याची वेळ आली आहे। मिरज तालुक्यात लक्षवेधी ठरलेल्या सांबरवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आरग कारखान्याचे संचालक मोहनराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील युवक क्रांती पॅनेलने 10 वर्षानंतर पुन्हा सत्ता हस्तगत केली असून या पॅनेलचे उमेदवार सागर जगन्नाथ ऐवळे हे यापूर्वीच बिनविरोधी निवडून आले होते। या काळात झालेल्या मतमोजणीत अशोक पांडुरंग शिंदे, सुरेखा सुधीर काटकर हे विजयी झाले। सौ सजाबाई विठ्ठल काटकर यांचा अवघ्या काही मतांनी झालेला पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला। सोनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिनकर पाटील यांच्या पॅनेलने बाजी मारली असली तरी जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजेंद्र माळी यांनी थेट सरपंच पदाची निवडणूक जिंकून दिनकर पाटील यांच्या एक हाती सत्तेला सुरुंग लावला आहे। यामुळे सोनीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। याचप्रमाणे आजचे बातमीपत्र हे इथं संपते। तोपर्यंत तिचा सागर हे मराठी न्यूज चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत नमस्कार।